नमस्कार मित्रांनो, योगदान फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. चला तर आज आपण जाणून घेणार आहोत काळा कर्कोचा या पक्षाबद्दलची माहिती. काळा कर्कोचा हा साधारणपणे 100 सेंटीमीटर आकारमानाचा एक मोठा पक्षी असून त्याचे पंख 145 ते 155 सेंटीमीटर असून वजन सुमारे 3 किलोपर्यंत असू शकते. याचा मुख्य रंग काळा असून छातीच्या खालच्या भागापासून शेपटीपर्यंत टोकापर्यंतचा भाग हा पांढरा असतो. चोच तांबड्या रंगाची लांब आणि अणकुचीदार असते. या पक्षाचे पाय तांबड्या रंगाचे असतात. काळा कर्कोचा काळा ढोक या नावाने या पक्षाला ओळखले जाते. या पक्षाचे शास्त्रीय नाव सिकोनिया नायग्रा असे असून इंग्लिशमध्ये या पक्षाला ब्लॅक स्टॉर्क या नावाने ओळखले जाते. संस्कृतमध्ये कृष्ण महाबक कुरंटक या नावाने तर हिंदीमध्ये सुरमाल सुरमाई या नावाने या पक्षाची ओळख आहे. हा कर्कोचा उत्तर भारतात तसेच पाकिस्तान नेपाळ म्यानमार येथे युरोपमधून हिवाळी पाहुणा म्हणून येतो. काळा कर्कोचा ही एक लाजाळू आणि सावध प्रजाती आहे. हे एकट्याने किंवा जोडीने पाहिले जातात. सहसा दलदलीच्या भागात नद्या किंवा अंतर्देशीय पाण्यात यांचा वावर असतो. काळा कर्कोचा पक्षी जमिनीवर हळू आणि स्थिर चालतो आणि सर्व कर्कोचांप्रमाणे तो मान पसरून उडतो. काळा कर्कोचा जलचर पक्षी असून तो मांसभक्षी आहे. मासोळ्या बेडू कीटक इतर पक्ष्यांची पिल्ले उंदीर सरडे गोगलगाई हे याचे मुख्य अन्न आहे. मध्य युरोपमध्ये एप्रिल मे महिन्यात याची वीण होते. याचे घरटे उंच झाडावर काटक्यांचे बनलेले असते. स्पेन दक्षिण आफ्रिका आणि कॉर्फथियन पर्वत यांसारख्या उंच डोंगराळ भागात मोठ्या दगडांवर गुहांमध्ये ओव्हरहँगिंग कड्यांखाली याची घरटी पाहायला मिळतात. काळ्या कर्कोचाची एकांती घरटी साधारणतः कमीत कमी 1 किलोमीटर अंतरावर असतात, जिथे प्रजातींची संख्या ही जास्त असते. मादी एकावेळी 3 ते 5 शुभ्र पांढऱ्या रंगाची अंडी देते. उष्मायन कालावधी 32 ते 38 दिवसांचा असतो. नर व मादी हे दोघेही मिळून पिल्लांचे संगोपन करतात. तर मित्रांनो, ही होती काळा कर्कोचा या पक्षाबद्दलची माहिती. पुन्हा भेटूया नवीन माहितीसह योगदान फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनेलवर. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा. त्याचबरोबर योगदान फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनेलवर जर आपण नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच बेलचे चिन्ह दाबा, जेणेकरून अशाच नवनवीन पक्ष्यांची माहिती आपल्यापर्यंत पोहोचत राहील. धन्यवाद.